नमस्कार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना श्री साई केबल टी व्ही नेटवर्कतर्फे शुभेच्छा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन न केल्यास बसणार मोठा दंड. एक तो हमें बिना जरूरत के कहीं इकट्ठा होने से बचना होगा और दूसरा हमें बार बार जितना हो सके अपने हाथ धोते रहना चाहिए और बराबर सफाई करनी चाहिए. अपने चेहरे को, अपने नाक और अपने मुंह को बार बार छूने की हमारी जो आदत है, अब थोड़ा उस आदत को बदलना होगा. बीड जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेकावार यांच्या आदेशानुसार सरकारने दिलेल्या नियमांच्या उलट कृत्य केल्यास पुढील दंडपत्रक तयार करण्यात आले आहे. रस्त्यावर थुंकल्यास 1,000 रुपये दंड, मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड, सोशल डिस्टन्स न पाळल्यास ग्राहकाकडून 200 रुपये तर दुकान मालकाला 1,000 रुपये दंड होणार आहे. व प्रत्येक दुकानदारास हे दंडपत्रक दुकानात लावून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आणि जर दंडपत्रक लावले नाही तर दुकानदारास 5,000 रुपये दंड होऊ शकतो. तसेच लहान मूल मुली आणि 60 वर्षावरील वृद्ध व्यक्तीस सोबत घेऊन फिरण्यास बंदी करण्यात आली आहे. फिरताना निदर्शनास आल्यास त्यांना 1,000 रुपये दंड होऊ शकतो. तर गाडीवरून कोणी स्वतःचा भाजीपाला आणण्यासाठी जात असल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. भाजीपाला आणण्यासाठी पायी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि यापैकी कोणताही दंड आपल्याला झाला तरी अजून परत तीच चूक केल्यास सरळ फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या नियमाचे पालन करावे आणि घरातच राहावे अशी विनंती SN News करीत आहेत. बिना जरूरत के कहीं इकट्ठा होने से बचना होगा और दूसरा हमें बार बार जितना हो सके अपने हाथ धोते रहना चाहिए और बराबर सफाई करनी चाहिए. आजच्या बातमीपत्रात एवढेच. पुन्हा भेटूयात नवनवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.